शिरूर लोकसभेचा युतीचा उमेदवार जाहीर होताच भाजप आमदारांनी तातडीची बैठक घेतली आहे. मात्र ही बैठक वार्डातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी घेतली असल्याचं आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यातील मतभेद हे नेहमी जनतेने पाहिले आहेत. लोकसभेसाठी महेश लांडगे इच्छुक असताना शिरूर लोकसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर करण्यात आलाय. मात्र या निर्णयामुळे भाजप लांडगे गटातील नगरसेवक नाराज झाले असून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात काम करण्याचा निर्धार केल्याच्या बैठकीतून पाहायला मिळालंय. मात्र पक्षाने उमेदवार दिला असल्याने आम्ही पक्षाचं काम करू असं म्हणत आमदार महेश लांडगे यांनी मूळ विषयाला बाजूला ठेवलंय. पक्षाच्या भाजपच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची बैठक होती. प्रत्येकाच्या वार्डातल्या काय समस्या असतील त्याच्या संदर्भातल्या होत्या. आता मग युतीचा उमेदवार कुणाचा प्रचार करणार, युतीच्याच उमेदवाराचं काम करणार. ही राजकीय नेत्यावर माझ्या 4.5 वर्षातून केलेली नाही. मला तुम्ही त्याची टीका केलेली आहे का? तर माझ्याकडनं आलेलं आहे, माझ्याकडनं वदलेलं असं एखादंही टीकेचं वाक्य दाखवा. मी त्याच्यानी मागणी तुम्ही टीका केली. मी 4.5 वर्षात आतापर्यंत कुणावरही टीका केलेली नाही. ही बैठक आढळरावांसाठीच नव्हतीच, ही बैठक आमच्यातल्या कामातल्या संदर्भासाठी बैठक होती. त्याच्यामध्ये तसा कुठलाही विषय त्यांच्यावरच्या नाराजीचा किंवा त्यांच्या कामाच्या संदर्भातला असा कुठलाच विषय नाही. तर दुसरीकडे भाजप नगरसेवकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे आणि विधानसभा उमेदवार हा भाजपचाच राहिला पाहिजे असा शब्द जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमची नाराजी दूर होणार नाही असं मत नगरसेवक आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी यावेळी व्यक्त केलंय.